पनवेल विधानसभा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषकाला मंगळवारपासून जोरदार सुरुवात झाली. त्याअंतर्गत कळंबोली येथील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी रायगड विरुद्ध ठाणे संघात झालेली क्रिकेट स्पर्धा प्रमुख आकर्षण ठरली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहे. त्याअंतर्गत 15 ते 25 जानेवारी दरम्यान कळंबोली येथील KLE कॉलेजच्या मैदानात भव्य टेनिस क्रिकेटचे दिवस रात्र सामन्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे माजी नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, विकास घरत, युवा नेते हॅप्पी सिंग, रामा महानवर, संदीप म्हात्रे, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, प्रशांत खानावकर यांनी आयोजन केलं आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, विकास घरत विजय चिपळेकर, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, उत्तर जिल्हा OBC मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे, उत्तर जिल्हा सहकार सेल अशोक मोठे, जिल्हा चिटणीस संदीप म्हात्रे, कळंबोली मंडळ उपाध्यक्ष संदीप भगत, उपाध्यक्ष सुनील ढेबरे, सरचिटणीस दिलीप बिस्त, प्रभाग अध्यक्ष प्रकाश शेलार, युवा नेते हॅप्पी सिंग, प्रकाश महानवर, भाजप नेते देवीदास खेडकर, हनुमंत शेळके, आभा घुटुकडे, संदीप भगत, विनोद बोरसे, कळंबोली युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, युवा मोर्चा सरचिटणीस निशांत गिल, अमर ठाकूर, जमीर शेख, महादेव येरवले, घनश्याम शर्मा, विष्णू गायकवाड, शुभांगी निर्मले, वनिता येरकर, अमोक ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन, रोज या, रोज आपण या आणि या खेळाचा आनंद लुटा. फक्त क्रिकेटच नाही, सर्व खेळांचा आनंद लुटा आणि त्या माध्यमातून आपल्या मधली स्पोर्ट्समनशिप, आपल्या मधली खिलाडू वृत्ती ही अधिकाधिक जागरूक ठेवा. चांगल्याचं कौतुक करूया आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चांगलं क्रिकेट खेळणारे असतील, चांगलं कबड्डी खेळणारे असतील, चांगली कुस्ती करणारे असतील, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, तुम्ही सांगाल तो खेळ, त्या खेळामध्ये जो राज्य स्तरावरती जातोय, जो केंद्र स्तरावरती जातोय, पण त्याला जर आर्थिक बाजू त्याची जर कमकुवत असेल तर भारतीय जनता पार्टी त्याच्या पाठीशी राहील आणि त्याला पूर्णपणे त्याच्यासाठी सहकार्य करेल. आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं पनवेल आणि परिसरामध्ये आता महापालिका झाली, पनवेल आणि परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय. आपण पाहिलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले मुंबईवरून पुलानं थेट पनवेल तालुक्यामध्ये अटल सेतूच्या माध्यमातून उतरले. आता आपला पनवेल तालुका थेट मुंबईशी जोडला गेलाय आणि त्यामुळे विकास हे नाही ते विकास हा अधिक वेगानं या ठिकाणी आता आपल्या सगळ्या पनवेल आणि परिसराचा होणार आहे. त्यावेळेला आपल्या सगळ्या परिसरामध्ये खेळ सुद्धा वाढला पाहिजे, कला सुद्धा वाढली पाहिजे आणि या सगळ्याची संधी भारतीय जनता पार्टी ही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांसाठी खुली करणार आहे. त्याचा आपण सर्वांनी स्वीकार करा अशा पद्धतीचं आवाहन या निमित्ताने करतो. माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या देशातल्या युवकांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत, वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. ज्या वेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आपण देशाचे पंतप्रधान झाले, देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर ज्या वेळेला ते पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान 14 साली झाले, त्याच्यानंतर त्यांनी जागतिक स्तरावर भारताचा जो योगा आहे, योगासनांचा प्रकार आहे, तो संपूर्ण जगाला सांगितला आणि 21 जून, त्याच्यामुळे 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण जगामध्ये. 14 सालापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे भारतातले खेळ आहेत
त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि असं नेतृत्व आपल्या संपूर्ण देशाला लाभलेलं आहे याचा सगळ्या भारतवासियांना आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि त्याच्यामुळेच आजचं हे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाने नमो चषक ही स्पर्धा घेतलेली आहे. या नमो चषक स्पर्धेसाठी आपण सगळे याची उपस्थित आहात. संपूर्ण आपण जर पॅव्हिलियन बघितलं सगळं पॅव्हिलियन भरलेलं आहे आणि वेगवेगळे जवळजवळ 250-300 संघ या ठिकाणी खेळले जाणार आहेत. 10 दिवसाची पर्वणी आपल्या सगळ्या क्रीडा रसिकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. त्या सगळ्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. नमो चषक 2024 म्हणजे क्रीडा रसिकांसाठी एक मोठी पर्वणी आहे. सर्व खेळाडू विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 288 विधानसभांमध्ये एकाच वेळेला 10 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आणि 7 वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक प्रकार हे त्या त्या ठिकाणी आयोजन केलेले आहेत. त्याच्याच पैकी आज क्रिकेटचं येथे भव्य दिव्य उद्घाटन होत आहे. भारताचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या सर्व या हे जे आपल्या देशाला घडवण्याचं काम त्यांनी केलंय त्याच्या समोर नतमस्तक होण्यासाठी युवा मोर्चाने सर्व खेळाडूंना त्यांच्यासाठी एक खेळाची पर्वणी असावी त्यासाठी सर्व स्तरावरती खेळांचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रिकेट, कबड्डी, कुस्ती यासारखे मैदानी खेळ आहेतच, परंतु बुद्धिबळ, कॅरम सारखे बैठे खेळ देखील आहेत. अगदी कला प्रकारामध्ये नृत्य, गायन या स्पर्धा आहेत. अगदी रांगोळी सारखे स्पर्धा ज्या पूर्ण पनवेल विधानसभेमध्ये ऑनलाईन प्रकारे होणार आहेत. अशा अनेक नानाविध क्रीडांचं आयोजन या येणाऱ्या 10 दिवसांच्या काळामध्ये पनवेल विधानसभेमध्ये केलेलं आहे.